डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की 14 अप्रैल को 131वीं जयंती है। इसी विषय पर कल मतलब बुधवार को नागपुर उत्तर नागपुर से एक भव्य रैली निकलेगी। उत्तर नागपुर से लेकर तो वो संविधान चौक पर जाएगी रात के 12 बजे। किस तरह से ये रैली का आयोजन होने वाला है, इसी विषय पर जानकारी के लिए हमारे साथ मौजूद है पूर्व नगर सेवक नेहा निकोशी जी, जो फिलहाल यूथ कांग्रेस की प्रदेश महासचिव है। मैम, आपके द्वारा एक बड़ी रैली जो है बाबा साहेब आम्बेडकर के लिए निकाली जा रही है, क्या किस तरह का आयोजन होगा? उद्या बाबा उद्या 13 तारीख आहे आणि जास्तीत जास्त 2 वर्ष तर कोरोनामुळे आपण बाबासाहेबांची जयंती नाही मनवू शकलो, ते ह्या वर्षी नक्कीच नक्की आपण मनवणार आहो। आणि 13 तारखेला आपली रॅली निघते, तर ती रात्री 12 वाजता संविधान चौकात आपण त्याचा केक वितरण करतो। आणि आताची जयंती ही 131वी जयंती आहे, त्यामुळे 131वा किलोचा केक आम्ही संविधान चौकात नेणार आहो। त्यामुळे खूप मोठी रॅली आमची निघते आणि त्याच्यात उंट घोडे आणि आपले भीम बांधव खूप जास्त संख्येने उपस्थित राहतात। वस्तीमधले आमच्या प्रभागातले खूप संख्येने उपस्थित राहतात आणि 12 वाजता आम्ही तिथे केक कटिंग करतो आणि सगळ्यांना केकचं वितरण करतो आम्ही तिथे। बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी खूप काही केलं आहे आणि त्याचं ऋणी म्हणून पूर्ण समाज आहे, तर विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात यात येत असतात, तर या अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, विद्यार्थ्यांना काय आपण हे द्याल? बाबासाहेबांनी हे पण म्हटलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तर मी म्हणते की आजकालच्या विद्यार्थिनींनी आपल्या विद्यार्थिनी शिकल्या पाहिजे आणि जसे ते शिकतात ना, तसं संघटित होऊन त्यांनी संघर्षही केला पाहिजे की त्या पदावर जे बाबासाहेब गेले आहे तर त्या पदावर तर नाही, पण आपण तिथपर्यंत तर लढू शकतो। तर आजकालच्या विद्यार्थ्यांना फक्त एकच म्हणणं आहे की शिका आणि संघटित होऊन संघर्ष करा की आपण त्या पदवीपर्यंत जाऊ शकू।